जनक जनक जन झंकारिता अखिल जगति भुलवी रसिक मनांचा तारा गीत कहाण्या हित गुजे ही सांगे अभिनव तारा की प्रसारण इंटरनेट रेडियो की प्रसारण इंटरनेट रेडियो नमस्कार मंडळी ई प्रसारण इंटरनेट रेडिओ अँड टेलिव्हिजन च्या वतीनं मी मेघना साने गप्पा गोष्टी या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करते. मंडळी आज आपल्याला भेटणार आहेत एक स्टार, बॉलिवूड स्टार नो हे जे हॉलिवूड स्टार, त्यांचं नाव आहे सुनील नारकर. सुनील नारकर हे भारतातून अमेरिकेत काय गेले, तिथं हॉलिवूडच्या चित्रपटात त्यांनी भूमिका काय केल्या, सिरियल्स गाजवल्या, कमर्शियल्स मिळवल्या, जाणून घेऊया त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल. आज इथं आहेत सुनील नारकर. नमस्कार सुनीलजी, स्वागत आहे गप्पा गोष्टी या कार्यक्रमात. तुम्हाला मी पाडव्याच्या शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. थँक्यू. आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे हार्दिक पाडव्याच्या शुभेच्छा. या ना सुनीलजी, कलाकार म्हणून तुमची एवढी मोठी कारकीर्द झाली, म्हणजे हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलं, कमर्शियल्स मिळवल्यात, इथले टीव्ही शोज गाजवलेत, पण मला सांगा हे अभिनयाचं बाळकडू तुम्हाला अमेरिकेत मिळालं होतं की भारतामध्ये? नाही, माझं बाळकडू मला भारतातच मिळालं. म्हणजे मी जेव्हा रुईया कॉलेजला होतो तर त्यावेळेला विनय आपटे एका नाटकाचे सिलेक्शन करत होते आणि त्याच्यात माझं मला पहिली भूमिका मिळाली आणि तिकडनं माझ्या नाटकाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा आणि अशा सगळं एकांकिका स्पर्धा त्याच्यात करून तिकडनं माझ्या पूर्ण नाटकाच्या यायला सुरुवात झाली. पण म्हणजे नाटकात तुम्ही काम करत होताच इथे असताना आणि मग अमेरिकेत गेलात, पण मग तिथे नाटकाची आवड कशी जोपासली? सो पहिल्यांदा कसं झालं की मी जेव्हा भारतात तिथे गेल्यानंतर मला कळलं की अमेरिकेत तितकी काही नाटकं बसवली जात नाहीत आणि लोक तेवढा इंटरेस्ट घेत नाहीत. मग म्हणून म्हटलं की आपण एक काम करूया, आपण एक छोटी एकांकिका बसून बघूया की कसं लोकांना आवडतं ते. आणि तिथे 1990 साली माझ्या अमेरिकेतल्या कारकिर्दीला सुरुवात झाली. तिथे मी बंडू वशिला लावतो नावाचं पहिलं नाटक बसवलं आणि गंगाधर गाडगिळांची होती एकांकिका. आणि त्याच्यात मी सर्व मुलं जी अमेरिकेत जन्मलेली आहेत पण मराठी आहेत तर त्यांना सर्वांना घेऊन ते नाटक सुरू केलं. आणि कारण तुम्हाला माहिती असेल की नॉर्मली अमेरिकेत जन्मलेली मराठी मुलं मराठी बोलत नाहीत, त्यांना मराठी बोलण्यासाठी हा माझा प्रयत्न होता. आणि त्यांच्या आई वडिलांचे खूप आशीर्वाद घेतले मी त्याच्यानंतर की माझी मुलं आता घरात काही ना काही थोडं तरी मराठी बोलतात, नाटकातले डायलॉग म्हणतात किंवा काहीतरी. सो अशी ती सुरुवात झाली 1990 साली. छान. दॅट रिमाइंड्स मी की पु ल देशपांडे जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा एका संमेलनाच्या उद्घाटनामध्ये म्हणाले होते की मुलांना जर मराठी शिकवायचं असेल तर त्यांना 50 मराठी गाणी शिकवा. तर तुम्ही नाटकापासून सुरुवात केली. अगदी बरोबर. छान. पण मग ते मराठी शिकले बोलायला ना? घरात बऱ्यापैकी मराठी बोलायला शिकलं आणि सांगितलं असतं की मला लोकांच्या त्या मुलांच्या आई वडिलांकडनं मला कळायचं की अरे माझा मुलगा काय मराठी बोलतो. आणि मग मी त्यांना सांगायचो ऍक्च्युली तो नाटकातले डायलॉगच म्हणतोय पण ऍप्रोप्रिएट वेळेला म्हणतोय. सो असं ते त्याने ठेवून दिले. आणि मग तुम्ही काही नाटक दिग्दर्शित केली म्हणे तिकडे? सो म्हटलं तसं की तिथे तेवढी नाटकं लोक बसवत नव्हती त्यामुळे मीच प्रमुख भूमिका करायचो, मीच नाटकं बसवायचो, प्रोड्युसर मी, नेपथ्य मी, सगळंच मी माझ्याकडे असायचं. पण ते एक मजा असते नाटकाच्या रिहर्सलमध्ये, सगळ्यात मजा असते. आणि ती सगळी घडवून आणायची कारण मंडे टू फ्रायडे काम करायचं आणि सॅटर्डे संडेला दिवसभर नाटकाच्या रिहर्सल करून पाठांतर आणि स्टँडिंग ब्लॉकिंग सगळं करून नाटक बसवायचं. सो ती एक मजा वेगळी असते. म्हणजे अमेरिकेतला मराठी माणूस सुद्धा असंच आहे, महाराष्ट्रातलं कसं नाट्य वेडा आहे तसं तिथलं. अगदी अगदी. म्हणजे माणूस भारतातनं अमेरिकेत काढू शकतो पण माणसातलं मराठी किंवा नाटक बाहेर काढणं कठीण आहे. कठीण. मग तिथे तुम्ही नाटकाची सुरुवात केली पण मग इथे भारतातली सुद्धा नाटक तिथे बोलवली होती ना काही? हा, मग मी सुरुवातीला पहिल्यांदा नाटकात काम करायला सुरुवात केल्यानंतर मी एक स्वतःची संस्था काढली आणि मग त्याच्या थ्रू मी भारतातले सर्व गुणी कलाकार यांना अमेरिकेत एक स्टेज द्यायचं, प्लॅटफॉर्म द्यायचं, त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न सुरू झाला. आणि मग मी सगळी नाटकं बोलवायला सुरुवात केली. मग त्यांचा व्हिसा करायचा, त्यांची गाडी, त्यांचं प्लेन तिकीट सगळं करायचं, त्यांचं हॉटेलचं राहणं वगैरे, असं मोठं काम होतं.
पण पेलवली ती सगळी जबाबदारी आणि तसं करून माझं 1997 पासून मी हा प्रकल्प सुरू केला की भारतात नाटकं आणायची आणि करायची. सो पण एक मला वाटतं की भारतातून नाटकं आणायची व्हिसा वगैरे ठीक आहे, पण त्यांचा सेट कसा काय ते आणू शकणार होते? सो आम्ही काय करायचो, आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा जे केलं तेव्हा आम्ही फोल्डिंग सेट तयार केला. तुम्ही केला तयार? आम्ही नाही, राजन भिसे म्हणून जे नेपथ्यकार होते तर राजन भिसेने फोल्डिंग सेट तयार केला की जो पूर्ण बॅगाच्या ऐवजी सेट यायचा आणि अंदाजे 15-17 कलाकार मी नॉर्मली घेऊन यायचो आणि मग त्यांची 4 नाटकं बसवायचो. सो तर त्यांचे सगळ्यांचे सेट असे असायचे की फ्रेम जे आहेत तर त्या सर्व मी एकत्र ठेवून ह्या करायचो. म्हणजे राजनने ते सगळे फोल्डिंग सेट्स बनवले बॅगातनं घेऊन आले आणि मग इथे आल्यानंतर आम्ही त्याला कापड लावायचो आणि जसा जसा नाटकाचा सेट आहे तसे तसे आम्ही ते सेट्स तयार करायला सुरुवात केली. पण या सेट फोल्डिंगचे भारतातनच येत होते, म्हणजे आम्ही तिथे केले नाही. पण नंतर आता हल्ली असं आहे की हल्ली आता मी पण सेट्स करतो, त्यामुळे कोणी जर मला सांगितलं आता मध्यंतरी संजय नार्वेकरचं एक नाटक आलं होतं तर मग त्याला मी म्हटलं तू सेट्स मी करतो, डोंट वरी अबाउट. मग सेट्स सगळे मी केले. काय होतं की खूप वेळा नाटक बसवलं केलं की मग तुम्हाला सगळं जसं पाण्यात पडल्यावर पोहायला शिकायला पाहिजे तसं सगळं यावं लागतं, त्याच्याशिवाय इलाज. म्हणजे मला ही उलटी मुलाखत घ्यायला पाहिजे होती. काय की हे म्हणजे दिग्दर्शन करतात, सेट बनवतात, लिहितात वगैरे, म्हणजे काय करत नाही होत मी असं विचार. एकाला एक जोडून हे सुरूच होतं ना सगळं. हो आणि कसं असतं ना की आमच्या मराठी नाटकाचं कुठच्याही मराठी नाटकात तुम्ही बघाल की जो माणूस कधी ऍक्टिंग करतोय तो कधी कधी बॅक स्टेज पण करत असतो, कधी कधी कपडेपट्टी करत असतो, नेपथ्य करतो, लाईट्स करतो, साऊंड करत असतो. सो त्यामुळे मराठी नाटकात असं नसतं की मी फक्त ऍक्टर आहे, मी आता बाकी काय करणार नाही. नॉर्मली सगळेजण सगळी कामं करतात. प्रोफेशनल गेल्यानंतर मग एक वेगळी प्रथा असते ती. बरोबर. पण मग अशा तऱ्हेने हे नाटक तिथे व्हायला तर लागली, पण नंतर मग तुम्ही बॉलिवूडच्या चित्रपटात गेलात, मग हा ब्रेक कसा काय मिळाला? सो नाटकात कामं करत होतो, हॉलिवूड अगदी जवळ होतं, पण मला त्याच्यात प्रवेश कसा करायचा माहिती नव्हतं. आणि दरवेळेला असं वाटायचं की अरे हे काहीतरी त्याच्यात जुगाड असणार जो आपल्याला जमला पाहिजे आणि जो जमत नव्हता. मग मी ही जी नाटकं आणत होतो तर त्याच्यात माझी ओळख झाली बऱ्याच नाटकातल्या सिनेमातल्या लोकांशी. आणि जेव्हा लगान हा पहिल्यांदा आला तर लगानच्या वेळेला त्यांना मला एका फेस्टिवलला दोघं भेटले, आशुतोष गोवारकर आणि ते आमिर खान. तर त्यावेळेला पब्लिसिटी कंपनी कुठची आहे याच्या संदर्भात आमची बोलणी चालू होती आणि त्यावेळेला एक कोहन नावाची कंपनी होती, तर त्या कंपनीचं नाव मी सुचवलं आणि त्या कंपनीत जाऊन मी त्यांची नंबर्स घेतले, त्यांना दिले. सम रिझन त्यांचं झालं, त्या कंपनीने त्यांना रिप्रेझेंट केलं आणि तिथे मला कळायला लागलं की अरे हे असं असतं हॉलिवूडमध्ये, पब्लिसिस्ट असतो किंवा पी आर कंपनी असते, कास्टिंग कंपनी असते, एजंट्स असतात, मॅनेजर असतात, हे अशा सगळ्या गोष्टी थोड्या शिकल्यानंतर मी म्हटलं आता इथे आपण थोडा ट्राय करून बघू. आणि तिथे मग मी काइंड ऑफ सुरुवात केली की बाबा ऍक्टिंग आता कशी आपली तिथपर्यंत पोहोचवायची त्यांच्या एजंटपर्यंत. मग श्वास नावाचा मूवी आला याला ऑस्करला, श्वासला पण मला खूप मदत करायची संधी मिळाली आणि त्यावेळेला मला कळायला लागलं की आता आपण ह्याच्यात नक्की ट्राय करायचं. सो श्वासचं संपलं आणि त्याच्यानंतर मी हॉलिवूडला ब्रेकडाऊन्स असतात त्याला सबमिट करायला सुरुवात केली आणि तिथे मला बऱ्याच ऑडिशन्स आल्या आणि तिकडनं सुरुवात झाली. म्हणजे आमच्या इथे जसे ऑडिशन्स असतात तसे हॉलिवूडमध्ये पण ऑडिशन्स असतात प्रत्येक रोलला. म्हणजे आज सुद्धा मला असं आजपर्यंत मला आस्था गायत एकही रोल असा मिळाला नाही की मी ऑडिशन दिली नाही. प्रत्येक रोलसाठी आम्हाला पहिल्यापासून ऑडिशन द्या, कॉल बॅक येतो, त्याच्यानंतर अवेलवर ठेवतात, सगळं सगळं म्हणजे अगदी छानून आणि अगदी व्यवस्थित पारखून घेतात तुम्हाला. पण मग मिळाली का मनपसंत भूमिका? हो बऱ्याचशा भूमिका मिळाल्या, पण तरी सुद्धा अजून नाही का ती एक माझी ड्रीम भूमिका जी आहे ती अजून मिळाली नाही, त्याची वाट बघतोय. We have come together to wed Ivy, daughter of Laurel, to Raj, son of Miraya and Irwan. Today they build together the foundation of their marriage upon the earth. In the presence of sacred fire and the radiant sun. And of course, among their friends and family. And so, let us begin the ceremony that will bind them together. So long as they both shall live.
a pack of smokes? Sure. Can I have your identification, please? Just give me the smokes, man. I need to have your identification in order to sell you the cigarette. Oh, well, I forgot my identification. पण तरी मग आता भरपूर भूमिका करून झाल्या तुमच्या. मग याच्यामध्ये तरी एखादी तुमची आवडती भूमिका अशी सांगू शकाल का? माझी सगळ्यात आवडती म्हणजे जो मी नॅशनल बिंगो नाईट होस्ट केला तो सगळ्यात माझा आवडता शो होता. कारण मला शो करताना पण मजा यायची. कारण इट्स अ गेम शो. सो गेम शोला काय असतं की लोक तुमच्या बरोबर खेळत असतात आणि प्रेक्षक पण खेळत असतात. आणि तो सगळा जो एक आपण डोंबारी कसा असतो ना की सगळा खेळ कसा छान करत असतो, तर तसा मी त्याला संबंध ह्याचा एक डोंबारी होतो की जो पूर्ण खेळ माझ्या हातात होती सगळे खेळाची सूत्र आणि ती मी सगळी चालवत होतो. आणि दॅट वॉज रिअली माझ्या मते मला तो खूप आवडलेला होता. कारण आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना, तो तसं झालं होतं. मंडळी तुम्हाला आठवत असेल ना बिंगो शो, त्याच्यातले हे कमिशनर म्हणजे दोनच वाक्य दोनच शब्द बोलून दोन शब्द हिट झालेले, तर हे दोन शब्द कोणते होते आणि ते तुम्ही म्हणजे ऑडिशनला कसे उच्चारले ते ऐकायला आवडेल. हो, सो शो होता बिंगो आणि बिंगो म्हणजे हाऊसिंग. आणि आपल्याकडे हाऊसिंग कसं असतं, आपण सगळी घर झाल्यानंतर हाऊसिंग म्हणतो. अमेरिकेत बिंगो म्हणजे एक जरी लाईन झाली तरी तुम्ही बिंगो झालात आणि गेम संपला. तर जेव्हा ते नंबर्स कॉल आउट करतात तर ते नंबर कॉल आउट करायचं माझं काम होतं. सो नंबर कॉल आउट करायचे आणि नंबर झाल्यानंतर जर समजा बिंगो झालेला असला तर तो अनाऊन्स करायचा, आणि जर नसला तर नो बिंगो असं सांगायचं. आणि ते वाक्य इतकं माझं फेमस झालं की लोकांना ते आवडायला लागलं. आणि लोक मग त्याच्या त्या पूर्वी फोनच्या ट्यून्स असायच्या त्या निघायला लागल्या. प्रत्येक रेडिओ शो मध्ये माझं नो बिंगो सारखं वाजायला लागलं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कमर्शियल मध्ये लोकांनी वापरलं. एक फॅड निर्माण झालं. आणि ते कसं असतं, कधी कधी आपण कधी ठरवून करत नाही, आपोआप होऊन जातं. तसं ते झालं. पण ते ऑडिशनला तुम्हाला कुठले शब्द दिले, हेच शब्द दिले? हो, मला त्यांनी सांगितलं की तुला फक्त नो बिंगो म्हणायचं आणि कसं म्हणशील ते सांग आणि व्हरायटी मध्ये म्हणून दाखव. आणि तसं म्हणून त्यांना दाखवलं. आणि सो नॉर्मली कसं असतं की नो बिंगो म्हणजे मला त्यांना असं सांगायचं असतं की नो म्हणजे नो म्हणजे नो आणि नो बिंगो. सो पहिल्यांदा नो बिंगो, मग नो बिंगो आणि असं, किंवा कधी कधी नो बिंगो नो 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 बिंगो असे वेगवेगळे प्रकार करत आम्ही ते मी ते त्यांना दाखवले. आणि दरवेळेला एक वेगळा प्रकार. आणि लोकांना पण एक उत्सुकता लागायची की आता हा कसा नो बिंगो म्हणतो. म्हणजे इतकी छोटीशी बाब होती ना, पण ती आज ती त्यावेळेला खूप प्रसिद्ध झाली. आणि खूप कार्यक्रमांमध्ये तुम्हाला बोलवायची काय आणि खूप लाईन लागायची सह्या घ्यायला, कमिशनरची सही घ्यायची आहे म्हणून, नाही का? हो, कारण कसं व्हायचं की बिंगो हा प्रकार मिडवेस्ट म्हणजे अमेरिकेचा जो मधला भाग आहे तिथे खूप खेळला जातो. आणि त्यांना बिंगो हेच त्यांचं अख्खं आयुष्य असतं. आणि त्यांना इतकं मजा वाटायची की बिंगोचा कमिशनर आपल्याला येऊन भेटणार आहे म्हटल्यानंतर ते खूप खुश व्हायचे. आणि मग ते मग मी म्हणजे माझे जे प्रोड्युसर होते ते माझे फोटो काढायचे आणि मग त्या फोटोवर सही करून मी प्रत्येकाला द्यायचो. आणि प्रत्येक जण आपापल्या घरात ते फोटो लावायचे की आज मी कमिशनरला भेटून आलो. कारण त्यांच्यासाठी बिंगो हा बी व्हेरी बिग थिंग. आणि तुमची एंट्री अशी म्हणजे जोवेल होती की अशी एकदम उत्साह निर्माण. एक 50-70 लोकांच्या मध्ये मी वरन धावत धावत यायचो आणि मग त्यांच्यात उभा राहून मी प्रेक्षकात असायचो, स्टेजवर नसायचो. आणि दॅट वॉज अ अदर थिंग की प्रेक्षकांना वाटायचं की आपल्यातला माणूस आहे काय. आणि चट्टेरी पट्टेरी शर्ट घालून त्यांनी मला रेफरीचा एक ड्रेस दिला होता. No bingo. Did N37 give that lady bingo, Mr. Commissioner? Michael, that chicken is on the road. No bingo. Yeah. खूप खूप चांगला भाई तो एक रोल आवडला. आणि ऑफकोर्स इंटेलचा जो होता, इंटेलचा अजय भट म्हणून मला त्यांनी हे केलं होतं. तर ती कमर्शियल माझी जवळजवळ 65 देशात गेली. मला इंटेलने सगळीकडे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून मला फिरवायचे. आणि मी त्यांचा एक सेलिब्रिटी मॉडेल झालो होतो इंटेलचा. आणि ते खूप माझ्या दृष्टीने एक मोठी स्टेप होती.
म्हणजे हे मालिका किंवा चित्रपट सोडा, पण हे जे कमर्शियल ऍड्स असतात त्याच्यात एक 5-6 सेकंदात तुमचा अभिनय दाखवायचा असतो, बरोबर? ते त्यामुळे ऑडिशन मध्ये सुद्धा तसंच तेवढी आणि त्याच्यासाठी मला नाटकाचा खूप उपयोग झाला. कारण काय असतं, एक कमर्शियल जर धरली तर ती 15 सेकंदाची किंवा 30 सेकंदाची असते. फार कमी कमर्शियल 1 मिनिटाची असतात, पण 15 ते 30 सेकंद मध्ये त्यांना सगळं जाहिरात करायची असते, प्रॉडक्ट दाखवायचं असतं, त्याच्यात एक कुठेतरी छोटा जोक करायचा असतो आणि ती दाखवायची असते. सो कमर्शियल हा इतका छोटा भाग असतो की जो 15 ते 30 सेकंदात तुम्हाला प्रक्षेपित करून तो त्याच्यात लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं. आणि त्याच्यासाठी त्याच्यात जो ऍक्टर असतो त्याला थोडासाच रोल असतो, 3 ते 6 सेकंद एवढा रोल असतो. आणि त्याच्यात तुम्ही तुमचं आणि जो ऑडिशनला असतो ते जास्त बघायचं. आणि त्याच्यासाठी मला आपल्या नाटकाचं खूप उपयोगी पडलं. नाटकात आपण जे हावभाव देतो, पॉज देतो, रिएक्शन देतो, तो जो आहे तो मला खूप उपयोगी पडला. छान छान. म्हणजे नाटक, चित्रपट, सिरियल्स आणि कमर्शियल ऍड्स अशा तुम्ही सर्वच क्षेत्रांमध्ये जाऊन आलेला आहात. आता याच्यामधनं तुमचा आणखीन एक पॅरामीटर, म्हणजे मला अजून एक लक्षात आलं की तुम्ही एक चित्रपटाचं का मालिकेचं लेखन सुद्धा केलं होतं. हो, मग मी काय केलं की फायनल ड्राफ्ट म्हणून एक ऍपलचं प्रॉडक्ट आहे तर ते घेतलं आणि त्याच्यातनं मी लिखाण करायला सुरुवात केली. सो पहिलं मी एक मूव्ही लिहिली होती, त्याचं नाव होतं लाईफ इज ब्युटिफुल. आणि ते इतकी म्हणजे मला ती मूव्ही करायची होती पण ती अजून झाली नाही. पण त्याच्यात मी एक बेस्ड ऑन ट्रू स्टोरी अशी एका वृद्ध माणसाची स्टोरी लिहिली की जो या वयाच्या 95 वर्षी प्रेमात पडतो. आणि मग त्याचं कसं होतं, कसं त्याचं लाईफ होतं, की कारण प्रेम हे असं आहे की कधी होऊ शकतं, कोणावरही कधी प्रेमात पडू शकतं. आणि तसा तो माणूस त्या वर्षी प्रेमात पडतो आणि मग त्याच्यावरती स्टोरी होती. आणि नंतर मी एक मीट मिस्टर नारकर म्हणून एक केलं की ज्याच्यात मी माझी फॅमिली घेऊन मी भारतात अमेरिकेत येतो आणि मी माझं लाईफ सुरू करतो आणि मग मला आलेले सगळे अडथळे जे विनोदी रूपात मी मांडण्याचा प्रयत्न केला की माझे वडील असतात त्यांना अमेरिकेतल्या गोऱ्या मुली आवडायला लागतात आणि ते सगळ्या मुलींच्या मागे धावतायत. माझी आई असते ती साडी नेसायचं सोडून अमेरिकन कपडे घालायला लागते आणि सगळेजण अमेरिकनाइज होतात पण मी मात्र भारतीय संस्कृतीमध्ये फ्रोझन असतो. आणि तशा प्रकारे ते मी लिखाण केलं होतं आणि एक विनोदी आहे. त्याच्यावर बरंच सिरीज करायचं चालू आहे. आता सुद्धा काही लोक सांगतात की आम्हाला करायचे आहे पण अजून काही झालेलं नाही. पण दॅट इज समथिंग एक लिखाणावर किंवा ऍज अ लेखक म्हणून मी तिकडे पदार्पण केलं. मग रायटर्स गिल्डला माझं नाव गेलं आणि आता त्यांच्यात मी रायटर गिल्डमध्ये पण मी माझं नाव समावेश झालंय. लिहिलेले चित्रपट येऊ देत, आम्हाला इकडे बघायला मिळू देत. तुम्ही या सगळ्या गोष्टी करताना एक वेगळी संस्था केली होती की कलाकार निर्माण करायचे तुम्हाला अशी पण एक इच्छा आहे, तर त्यामुळे एल ए ड्रामॅटिक्स म्हणून एक संस्था स्थापन केली. मग तिचं काम कसं काय चालू होतं? सो मला हॉलिवूडला यायला अंदाजे 16 वर्ष लागली. मी जवळजवळ 16 ते 18 वर्ष मला स्ट्रगल करावं लागलं. काय सांगताय, जस्ट टू अंडरस्टँड की हॉलिवूडमध्ये कसं जायचं. कारण काय, त्याचा तो एकंदरीत त्याची जी स्टेप्स आहेत किंवा त्याच्या ज्या प्रकारे तुम्ही आज जाऊ शकता त्याला खूप वेळ लागत होता. तर तो मी सगळ्यांसाठी इझी केला किंवा जे मी स्ट्रगल्स घेतले ते लोकांना मिळून म्हणून मी एक ऍक्टिंगची संस्था सुरुवात केली. ऍक्टिंगचे क्लासेस की ऑडिशन्स कशा मिळवायच्या, ऑडिशन्सला कसं जायचं, तयारी कशी करायची ऑडिशनला, ऑडिशन झाल्यानंतर तुमचं तुम्ही कसे लोक कास्टिंग डिरेक्टरला प्रेझेंट करायचं स्वतःला. आणि तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. हेडशॉट्स कसे काढायचे, रील कसं करायचं आपलं युट्यूब मार्फत, रील कसं फेमस करायचं आपलं. सो ह्या सगळ्या गोष्टी मी त्या क्लासमध्ये शिकवायचो. आणि शक्यतो तो क्लास होता लहान मुलांसाठी सुद्धा, कारण लहान मुलांना तिथे वर्क परमिट लागतं,
गुगल अकाउंट लागतं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या पण मला त्यांना शिकवायच्या होत्या आणि म्हणून मी तो क्लास सुरू केला होता. पण मग कसं काय यश मिळालं, किती कलाकार निर्माण झाले का? सो हो, मला बऱ्यापैकी, मी जवळजवळ 2-1 वर्ष तो क्लास चालवला आणि बऱ्यापैकी मला कलाकार मिळाले. आणि नॉर्मली काय व्हायचं की त्या कलाकाराने एजंट मिळवण्याचं काम मी करून द्यायचो. म्हणजे त्यांना जर त्यांनी जर सांगितलं ना की मी सुनीलच्या अकॅडमीतनं आलो, की त्याला कोणी एजंट पटकन घ्यायचा, कारण त्याला माहिती होती की सुनीलच्या अकॅडमीतनं म्हणजे बऱ्यापैकी एक, तर असं एक नाव तयार झालं होतं. आणि त्यामुळे बरेचसे, तर आता एका माझ्या स्टुडंटने मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म तयार केली आणि त्याच्यात त्याने मला कास्ट केलं आणि त्याच्यातला एक जो शॉर्ट आहे तो इतका व्हायरल झाला की त्याला जवळजवळ 7 मिलियन व्ह्यूज आले अमेरिकेत. आणि खूपच, सो सांगायचं काय की कधी कधी ह्या गोष्टी पण उपयोगी पडतात, की आपला एक विद्यार्थी बाहेर जाऊन मोठा होतो आणि तो आपल्यालाच परत ऍक्टिंग त्याच्याच फिल्म मध्ये एक रोल देतो. सो असं पण झालं. पण आता तुम्ही अमेरिकेत अशा प्रकारे म्हणजे फेमसच झालेला आहात, तर तुम्ही आता जेव्हा भारतात येता तेव्हा इथल्या मित्रांचं कसं काय तुम्हाला? नाही, सगळ्यांना कौतुक तर खूप आहे, कारण सगळे मित्र त्यांना एकच मराठी माणूस भगवा झेंडा घेऊन हॉलिवूडमध्ये बसलाय, तर त्याचं कौतुक तर असायलाच पाहिजे. आणि खरंच आहे, कारण काय सगळे मित्र प्रामाणिकपणे कौतुक करतात आणि चांगली ट्रीटमेंट मिळते, म्हणजे असं काय हे नाही. आणि मित्र म्हणजे मित्र असतात, कारण काय किती मोठा झाला तरी तो मित्रच असतो, त्यामुळे तसं काय स्पेशल ट्रीटमेंट काय मागत नाही मी. ते मला आता समजलंच की किती साधेपणा असू शकतो एवढा एक प्रसिद्ध झालेला माणूस आणि इतक्या लेवल्सला काम केलेलं, की लेखन आहे, दिग्दर्शन आहे, ऍक्टिंग आहे आणि तुम्ही कलाकार घडवत सुद्धा आहात, या सगळा हा मोठा तुमचा प्रवास आहे. तुमची जी पुढची पिढी आहे, तर त्यांना हे आहे का अभिनयाची आवड? सो मला 2 मुलं, माझी मुलगी संजना, तिने डिझनीचे बरेचसे क्लासेस केले पण तिला तितकी आवड नाहीये, किंवा मी म्हणेन आवड आहे पण कंटाळा करते. माझा मुलगा मात्र आवडीने जातो ऑडिशन्सना, तो बाल कलाकार म्हणून त्याने बरंच काम केलं आणि आता पण तो ऑडिशन्स येतोय, पण माझ्या एवढे फेमस नाही झाले अजून. वेळ आहे का? वेळ आहे. तुम्ही तर म्हटलं ना 17 वर्ष स्ट्रगल. हो, 17 वर्ष मी हॉलिवूडमध्ये आहे आणि अजून सुद्धा मला असं कधी कधी वाटतं की अरे हा कदाचित आता ह्याच्यापुढे मला काही मिळणार नाही असं म्हणेपर्यंत काहीतरी एक रोल येतो समोर. पण काय हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करताना तिथले स्टार्स वगैरे असे कधी भेटले का तुम्हाला? हो ना, आता मी जवळजवळ 33-34 हॉलिवूड फिल्म्स किंवा टेलिव्हिजन किंवा मूवीज मध्ये काम केलंय, तर त्याच्यामुळे बऱ्याच कलाकारांशी हे झाला. काही खूप मोठे होते पण ते जरी मोठे असले तरी ते स्टील लाईक यु नो डाऊन टू द अर्थ आणि चांगले असतात, व्यवस्थित काम करतात. कधी कोणाला कोणाबद्दल हे नसतं किंवा आपण एवढे मोठे कलाकार आहात, हा छोटा कलाकार आहे असं काही नसतं. सो पण या बऱ्याच कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. माझ्या आवडत्या काही कलाकार होते, जॉर्ज लेगिझामो नावाचा एक होता, जॉन लेगिझामो, तर त्याच्याबरोबर मला काम करायला मिळालं. मिंडी कलिंग नावाची होती, तिच्याबरोबर काम करायला मिळालं. सो बऱ्याच लोकांबरोबर काम करायला मिळालं आणि विनो आवडीचे कलाकार होते. त्याच्यानंतर आईक बार्नहोल्स नावाचा आहे, तर तो पण माझा एक खूप चांगला आवडीचा कलाकार होता आणि त्याच्याबरोबर काम करायची संधी मिळाली. 2 ह्याच्यात मी त्याच्याबरोबर काम केलं, एक मूवी केला आणि एक सिरियल मध्ये. सो बऱ्याच अमेरिकन कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यात सुद्धा खूप अप्रूप असत. आता पुढे काय करायचा विचार आहे, म्हणजे लेखन करायचं आहे की दिग्दर्शन करायचं आहे? सध्या काय म्हणजे ऍक्टिंग मध्ये मला खरंच इंटरेस्ट आहे, म्हणजे लेखन किंवा डिरेक्शन पेक्षा मला अभिनय हा खूप आवडतो. पण लेखन डिरेक्शन मध्ये आपण कधी जातो किंवा जेव्हा आपल्याला तितकस ऍक्टिंग मिळत नाही तेव्हा जेवढा वेळ असतो हाताशी तर त्याच्यात लेखन किंवा डिरेक्शन करतो. पण जर मिळालं तर ऍक्टिंग मध्ये मला जास्त इंटरेस्ट असेल. नाही, असंही असू शकतं की एखादी कथा तुम्हाला हॉन्ट करते, जसं तुम्ही आता एक मांडलीत ती कथा एकदम जगावेगळीच आहे की या वयामध्ये माणूस प्रेमात पडतो का 80-90 ते 100 मध्ये, तर तुम्हाला ती कुठेतरी स्टोरी सापडली आणि हॉन्ट करत होती आणि तुमच्याकडून ते लिहिलं गेलं, तर तसं तुम्हाला ती दृष्टी आल्यामुळे तुम्हाला कदाचित एखादी स्टोरी बनू शकेल किंवा काय असं होऊ शकेल असं पण. आणि म्हटलं जसं मी नेहमी आपल्या नेहमीच्या आयुष्यात सुद्धा
छोटे छोटे विनोद बघत असतो, कुठेतरी काहीतरी मला छानशा गोष्टी मिळतात का बघत असतो, तर त्या अशा गोष्टी चालूच असतात की ज्या मी दर वेळेला काहीतरी बघतो आणि मग ते माझ्या कुठेतरी मी लिहून ठेवतो की अरे हे मला आवडलं. तर आता एक मध्यंतरीच असं झालं की वर्डी सिफेसला मी रोज धावायला जायचो, तर पहाटे काळोखात जायचो, तर मला काळोखात काही दिसायचं नाही, मला एक देऊळ दिसायचं, मी रोज त्याला नमस्कार करायचो. आणि नंतर मग एकदा मी दिवसा तिकडनं येत होतो आणि बघितलं तर ती मस्जिद होती. मग मी म्हटलं अरे बापरे एवढे दिवस त्या देवाला कळलं पण नसेल की मी कसला नमस्कार करतोय. तो म्हणजे सांगायचं की असे छोटे छोटे कळतात की कारण मला असं लांब रात्रीचं मला वाटायचं असं छान देवळासारखं आहे, तुम्ही आपल्या पाया पडून पुढे जायचो. पण सो असे काही काही किस्से लक्षात राहतात आणि मग ते मी कुठे करायचे, मग ते डेव्हलप करायचे त्याच्यावर, त्याच्यावरती सुचत जात. खूप छान वाटलं मला सगळं मुलाखतीत. फक्त आपण आता एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना सांगूया की आता लेखक दिग्दर्शक आणि ऍक्टर म्हणून ज्यांची मुलाखत घेते आहे ना, त्यांचा व्यवसाय मुळात वेगळाच आहे. तर तो अमेरिकेत तुमचा व्यवसाय काय आणि कशी तुमची फौज आहे, काम करत आहे, या करोनाच्या काळात कसं काम केलंय ते सांगा. सो मी माझी स्वतःची मेडिकल क्लिनिक्स आहेत, अर्जंट केअर म्हणतो आम्ही त्यांना, आणि आता 12 क्लिनिक्स आहेत लॉस एंजलसमध्ये किंवा आपण सदर्न कॅलिफोर्निया म्हणूया. आणि सध्याच मी एक लॅब पण घेतली आहे, सो तर त्या सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत. अंदाजे 150 एम्प्लॉईज काम करतात आणि माझी मुलगी, माझा मुलगा, माझी बायको, आम्ही चौघं मिळून हे सगळा रथ चालवतोय. आणि एकत्रित मजा चालली आहे. जवळजवळ 500 ते 600 पेशंट दिवसाला बघणं होतं, 35 डॉक्टर्स आहेत 12 क्लिनिक्स मध्ये. सो आणि आम्ही अर्जंट केअर म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9 आम्ही ओपन असतो, 7 दिवस. सो रजा कधी घेत नाही, मी पण कधी रजा घेत नाही. आणि असं करून आम्ही कम्युनिटी सर्व्हिस म्हणतो, तसं म्हटलं तरी चालेल, पण तसं चालू ठेवलंय. आणि मुलांना पण इंटरेस्ट आहे, त्यामुळे मुलं पण जॉईन झाली. सो आम्ही चौघही एकत्र राहतो, एकत्र काम करतो आणि एक एक लाईफ एन्जॉय करतोय सध्या, द बेस्ट टाइम ऑफ माय लाईफ. तर असं चाललंय. छान, म्हणजे एवढा मोठा कारभार हा सगळा सांभाळून हे ऍक्टिंग कडे लक्ष द्यायचं आणि एले ड्रॅमॅटिक्स चालवायचं, परत स्ट्रगल पण करायचं, हॉलिवूड मधचे चित्रपट मिळवायचं, म्हणजे तुमचे सगळे 24 तास बांधलेले असतात का? 24 तास नाही, पण एक कुठे छोटा जे एक वेळ मिळतो ना, तर तो सगळीकडे तो वाया घालवायचा नाही क्षण, हे एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि त्या ह्याच्यावर करतो. आणि असं काही नसतं की बाबा एक काम करताना तेवढंच काम करत असतो, पण त्याच्यात आपल्याला एक लक्षात ठेवतो की मला ऍक्टिंगसाठी आज एवढा वेळ काढून ठेवायचाच आहे, किंवा माझ्या काहीतरी नवीन शोधायचंय, प्रोड्युसर्सना कॉन्टॅक्ट करायचे, डिरेक्टर्सना कॉन्टॅक्ट करायचं, त्याच्यासाठी एक थोडा वेळ काढून ठेवायचा. सो सगळं टाइम मॅनेजमेंट एक चांगलं जमतं मला आणि त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित जगू शकतं. आणि एम्प्लॉय पण चांगले मिळालेत, म्हणजे मी म्हणेन की आता ह्या 1 मेला माझ्या ह्या व्यवसायाला 25 वर्ष पूर्ण होते. 25 वर्षात मी म्हणेन की मला एकही एम्प्लॉई माझा असा नाही की ज्याने 100% कमी आउटपुट दिलं असेल. प्रत्येक जणाने आपाप हा धंदा माझाच आहे असं करून हे केलंय. आणि ते मला असं वाटतं की आमची जी लीडरशिप आहे आमच्या चौघांची, ती अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचते आणि आम्ही त्यांची काळजी घेतो आणि ते माझ्या धंद्याची काळजी घेतात, असंच चाललंय. त्याच्यामुळे गुरु पण खूप चांगले आहेत. तुमच्या शाळेचं नावही आपण एकदा सांगूया, कारण तेही तुमचे मित्र बघत असतील. हो सर, माझं शिक्षण राजा शिवाजी विद्यालयामध्ये झालं. आम्ही आम्हाला मावळे म्हणून घेतो, कारण आम्ही राजा शिवाजीचे मावळे. आणि रुईया कॉलेजमध्ये मी माझं बॅचलर्स पूर्ण केलं आणि सो त्याचा फार मोठा माझ्या पूर्ण कारकिर्दीत वाटा आहे, कारण त्यांच्यामुळेच ते जी शिकवण मला मिळाली, त्याच्यात जिद्द, त्याच्यात चिकाटी, ह्या सर्व गोष्टी मला त्याच्यात मिळाल्या आणि तिथे त्या सर्व आता मला उपयोगी पडतात. क्या बात आहे, एवढी तुम्ही आठवण ठेवलेली आहे शाळेची. हो खूप छान. तर आज सुनील नारकर यांची मुलाखत घेऊन आम्हालाही खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या आणि कलाकार तिथे कसे मोठे होतात, काय काय त्यांच्या इच्छा असतात, कसे लढत असतात तिकडच्या परिस्थितीशी, कारण एक भारतीय माणूस तिथे गेला, तिथे रुजायला पण त्याला लढावं लागतं मला माहितीये. आणि या सगळ्यातून विजयी होऊन झेंडा हातात घेऊन चालू आहे मराठी भगवा झेंडा. बरं मला अजून एक ऍड करायचं की मी मला क्रिकेट खूप आवडतं. बरं आणि मी क्रिकेट मी बरीच वर्ष खेळतोय,
तर मी जेव्हा भारतात अमेरिकेत गेलो तेव्हा मी माझा एक छोटा संघ तयार केला आणि आम्ही टेनिस क्रिकेट खेळायचो. तर टेनिस क्रिकेटमध्ये कसं असतं की बॉल जास्त लागत नाही, इजा होत नाही, दुखापत होत नाही, म्हणून टेनिस क्रिकेट नाही तर आपण सीझन क्रिकेटने खेळतो. सो मी 1994 ला मी माझा एक संघ स्थापन केला आणि त्या संघातनं मी दर रविवारी आम्ही एक अंदाजे 4-5 तास टेनिस क्रिकेट खेळतोय. तर कसं आहे ना की नाटक आणि क्रिकेट हे एक वेळ आहे म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कधीही वेळ काढू शकता, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळा टाइम काढावा लागत नाही. तर असं करत असता असता गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक 60 वर्षाच्या वरच्या लोकांसाठी एक संघ तयार करत होते अमेरिकेचा, युएसए टीम बनवत होते. तर त्याच्यासाठी मला त्यांनी सिलेक्शनला बोलवलं. तर मी सिलेक्शनला गेलो, सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही परत या, आपण आता हे सीझन क्रिकेट होतं त्यामुळे आणि माझी टेनिस क्रिकेटची प्रॅक्टिस. सो रात्रंदिवस मेहनत करून मी सीझन क्रिकेट खेळलो, त्याच्यात सिलेक्ट झालो. मग त्यांचं दुसरं सिलेक्शन होतं झोनलला ह्युस्टन मध्ये, तर ते मी आता फेब्रुवारीमध्ये गेलो होतो, तिथे पण सिलेक्ट झालो. सो आता ह्या मार्चमध्ये मी ह्युस्टनला अमेरिकेच्या टीमच्या तर्फे कॅनडा आणि वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट ट्रायंग्युलर मॅच आहे, तर ते माझं आता पहिलं पदार्पण क्रिकेटमध्ये, तर ते एक चालू झालं आता. सो एक नवीन अजून एक दिशा मिळाली मला. सो त्याच्यामुळे रोज जॉगिंगला जातो, रोज खूप एक्सरसाइज करतो, बैठका काढतो, नमस्कार करतो, उसूर्य नमस्कार घालतो. सो असं करून मी सध्या परत फिट व्हायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून मला क्रिकेट खेळून सप्टेंबरमध्ये वर्ल्ड कप आहे, तर त्या वर्ल्ड कपला माझी निवड होण्यासाठी ज्याच्यात ऑस्ट्रेलियाला येतो मेलबर्नला, तर तिथे मला 22 सप्टेंबरला जर मी आता चांगला खेळलो तर माझी तिकडे निवड होईल आणि मग मी तिथे युएसए टीम तर्फे खेळीन. सप्टेंबरला ऑस्ट्रेलियात असणार असं? हो, ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप आहे, तर त्याच्यासाठी आता हे माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. तर त्याच्यात जर झालं तर मग भारत पाकिस्तान सगळ्यांच्या अगेन्स्ट, फक्त मी भारतातर्फे न खेळता अमेरिकेतर्फे खेळणार. मोठा ऑडियन्स मिळेल कारण ऑस्ट्रेलियामध्ये तेव्हा मराठी संमेलन पण आहे सप्टेंबरमध्ये. ते संमेलनासाठी आम्ही सगळे तिथे जाणार आहोत. नाही नाही, पण माझी निवड होणं महत्वाचं आहे. निवड जर झाली तर मात्र पहिलं एवढी इंटरनॅशनल मॅच मला खेळायचं आहे म्हणजे, जो मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी कधी एवढा पुढे जाऊन क्रिकेट खेळेन. आता तुम्हाला यासाठी सुद्धा शुभेच्छा देते कारण धन्यवाद. किती प्रकार आहे तुम्हाला पुढे जायचं आहे, पण हे मला खूप आवडलं. आणि तुम्ही खेळला तर कोणातर्फे खेळणार आता तुम्ही? आता युएसए टीम तर्फे. युएसए टीम, युएसए क्रिकेट टीम ए संघ जो आहे त्याच्यात माझी निवड झाली, तर ती आता मी कॅनडा आणि वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट 23 मार्च ते 31 मार्च खेळणार आहे. आणि ती माझी खरी कसोटी असेल की त्याच्यात जर मी चांगला खेळलो तरच मी पुढे अजून जाऊ शकतो. खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून आणि इतकी आम्हाला तिकडची माहिती कळली आणि कसं एखादा माणूस आपल्या भारतातून जाऊन तिथे करिअर करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी कष्टही घेतले, वाटही पाहिली आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी तुम्हाला निर्णय गुरु मिळाले असतील, त्यांना फॉलो करावं लागले असेल. तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवत अशी शुभेच्छा या पाडव्याला देते की पुढे जे काही करिअर करायचं असेल. थँक्यू. नाही खरंच मला तुम्ही इथे बोलवलं आणि ई प्रसारणच्या या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. ही म्हणजे एक छोटा कलाकार आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने एक मोठं स्वप्न, मोठी झेप ठेवायलाच पाहिजे. जर ती ठेवली तर आपण काही करू शकतो. म्हणजे मुंबईतल्या 400 स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमधनं जाऊन खिशात एक फक्त बॅचलर्स डिग्री घेऊन मी आज 35 वर्षापूर्वी अमेरिकेत गेलो आणि सुरुवात केली आणि तेव्हा कधीही वाटलं नव्हतं की मी याला पोहोचेन. त्यामुळे कधीही म्हणजे आकाश ठेंगणं करणं म्हणतात तसं आहे की जर आपल्या मेहनतीवर आणि मनगटावर जर विश्वास ठेवला तर आपण खूप गोष्टी करू शकतो. झनक झनक झन झंकारित अखिल जगति भुलवी रसिक मनांचा तारा गीत कहाण्या हित गुजेही सांगे अभिनव तारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ.